राज्यात वाढत्या कोरोना रुग्णवाढीमुळे टेन्शन चिंता वाढलेली आहे. राज्यात बुधवारी कोरोनाचे 569 नवे रुग्ण आढळलेत तर दोघांचा मृत्यू झालाय. त्यातील एक मृत रुग्ण मुंबईच्या चेंबूरमधील आहे आणि या व्यक्तीचं वय 69 वर्ष होतं. या व्यक्तीला मूत्रपिंड आणि हृदयविकाराच्या त्रासासह उच्च रक्तदाबाचाही त्रास होता. त्यांनी लसीची एकही मात्रा घेतली नसल्याचं महापालिकेकडून सांगण्यात आलंय. सध्या राज्यात कोरोनाचे 3874 सक्रिय रुग्ण आहेत तर H3N2नंही हातपाय पसरायला सुरुवात केली. काल H3N2चे 5 नवे रुग्ण सापडलेत त्यामुळे H3N2च्या रुग्णांची संख्या 384 झाली आहे. तसंच सध्या विविध रुग्णालयांमध्ये 116 रुग्णांवर उपचार सुरू आहेत त्यामुळे बाहेर फिरताना तुम्ही देखील काळजी घ्या. लाल मातीतली कुस्ती म्हणजे